हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आज 7 एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिन. यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने आपली पृथ्वी आपले आरोग्य हे घोषवाक्य दिले आहे. यानुसार शिवा ट्रस्ट संचलित नाशिक नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेज तसेच इंदिरा गांधी रुग्णालय मनपा पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्याचा जागर करताना प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, कचरा, प्लॅस्टिक, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व जल प्रदूषण इत्यादींमुळे पृथ्वीचे वातावरण बदलून जागतिक तापमान, संसर्गजन्य यामुळे जीवघेणे रोग व वातावरणात बदल इत्यादी विपरीत परिणाम घडत आहे. याकरता पथनाट्य, भाषणे, भित्तीचित्रे, जागरगीत या माध्यमातून जनजागृती व पृथ्वी वाचवण्याचे आणि आरोग्य टिकवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे व आरोग्य संदेश दिले. याप्रसंगी इंदिरा गांधी रुग्णालयाचे सुपरिटेंडंट डॉक्टर देवकर सर, डॉक्टर चिडमारे मॅडम, मेट्रन श्रीमती रोहिणी जोशी तसेच सर्व बाह्यरुग्ण विभाग प्रमुख डॉक्टर व नर्सेस व नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मनीषा पवार, डॉक्टर वृंदा पवार आणि नर्सिंग व फिजिओथेरपीचे सर्व विद्यार्थी, रुग्ण, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विद्यालयाचे शिक्षक प्रवीण ठाकरे, प्रशांत अंत्रे, अनिकेत ठाकूर, प्रणाली मॅडम, प्रवीण, केविन, रोहिता यांनी प्रयत्न केले. 9 न्यूजच्या वतीने देखील सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.